संजय लीला भन्साळी यांची पहिली वहिली सिरीज हिरा मंडी 1 मे 2024 ला प्रदर्शित झाली. तेव्हापासूनच या सिरीजची आणि त्यातील प्रत्येक कलाकारांची जोरदार चर्चा सुरू झाली. हिरा मंडीची चर्चा सर्वच करत आहेत, पण हिरा मंडी बद्दल स्वतः संजय लीला भन्साळी आता काय बोलत आहेत ते चला पाहूयात. संजय लीला भन्साळी म्हणतात की हा माझा पहिला शो आहे आणि पहिली सिरीज आहे जी बनवणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. 18 वर्षापासून मी या कथेबरोबर जगत आहे. 14 वर्षापासून याचे नियोजन करत होते. ही कथा माझ्याशी जोडली गेलेली आहे. प्रत्येक चित्रपटानंतर हिरा मंडीचा विषय असायचाच. हा खूप मोठा प्रोजेक्ट होता. याचा 2 तासांचा चित्रपट बनवणं कठीण होतं, पण अखेर वेळ आली आणि आम्ही याची सिरीज बनवली. कारण एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला न्याय मिळणं महत्वाचं होतं. त्या राण्या होत्या, पण त्यांच्यामध्येही वैयक्तिक वैमनस्य होते. त्यांचं वैयक्तिक सेलिब्रेशन होतं, स्वतःचा आनंद होता, पण दुःख देखील होतं. दरम्यान आम्ही हिरा मंडीच्या सेटवर वातावरण चांगलं ठेवण्यासाठी सतत गाणी लावून ठेवायचो. हिरा मंडी बनवणं ही एक डिमांडिंग प्रोसेस होती आणि हे पुन्हा केलं जाऊ शकत नाही. आम्ही हे बनवलं आहे. हे बनवताना मला खूप मजा आली आणि ईश्वराच्या कृपेने आम्ही ते करून दाखवलं. हा खूप अवघड प्रोजेक्ट होता, त्यामुळे पुन्हा कोणी हिरा मंडी बनवू शकत नाही, कारण हे एकटाच होतं. तर तुम्ही हिरा मंडी ही सिरीज पाहिलीत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.